नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. सुशील कुलकर्णी रोज 4 व्हिडिओ करतो आणि त्या सुशील कुलकर्णींनी मौनावर भाषण द्यायला सुरुवात केली. तर मुळात मौनावर भाषण देण्याची गरज आहे का? पण तरीही मी मौनावर भाषण करायला सुरुवात केली. तर सनी लिओनीनं ब्रह्मचर्याची शक्ती सांगायला सुरुवात केली. तर एखाद्या संन्याशी झालेल्या व्यक्तीने संसारावर प्रवचन करायला सुरुवात केली तर काय होईल? विरोधाभास की हो सगळा. असाच विरोधाभास राजकारणामध्ये नेहमी घडत असतो आणि तो आत्ता नुकताच बारामतीत घडलाय. निमित्त होतं बारामतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचं उद्घाटन करण्याचं. आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा जलतरणाच्या जिथे होऊ शकतात अशा स्वरूपाचा जलतरण तलाव, त्या मानकांना प्राप्त म्हणजे पूर्ण करणारा तलाव. त्या तलावाच्या उद्घाटन प्रसंगाला, अर्थात बारामतीतला हा तलाव असल्यामुळं, बारामतीत जसं लातूरात सगळंच देशमुखांचं तसं बारामतीत सगळंच पवारांचं, त्यामुळं व्यासपीठावर थोरले पवार, धाकटे पवार, पवारींबाई असे सगळे मिळून हजर होते. म्हणजे पवार 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 हे असे सगळे व्यासपीठावर हजर होते. बारामतीत पवारांच्या शिवाय काही करायची हिंमत आहे का कोणाला? असली तरीही ती दाखवायची तरी हिंमत लागेल नसतेच. आणि याच व्यासपीठावरून हा जलतरण तलाव कसा काटकसर करून केला हे अजित पवार मोठ्या खुबीनं सांगत होते. म्हणजे 7 कोटीचा खरं तर हा प्रोजेक्ट, आम्ही 5 कोटीमध्ये कसा पूर्ण केला हे सगळं पवारांनी सांगितलं आणि अशा स्वरूपाचं काम करायला पाहिजे असं मार्गदर्शनही केलं. काय म्हणाले अजित पवार त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया. ऐका. मी इथं बऱ्याचशा संस्थांचे चेअरमन बसलेले आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की असं बारकाईनं काम करावं लागतं. 7 कोटीचं काम 5 कोटीमध्ये आणि इतकं दर्जेदार केलेलं आहे. कुणी जाऊन तिथं एखादी चूक दाखवावी की बाबा दादा इथं कमी झालंय, मी म्हणेल ते ऐकीत. तुम्ही पण वेगवेगळ्या संस्थांचे कोण, दूध संघाचं, खरेदी विक्री संघाचं, मार्केट कमिटीचे चेअरमन आहात. साहेबांच्यामुळं, राष्ट्रवादीमुळे तुम्हाला संधी मिळालेली आहे. परंतु नुसतं तिथं चेअरमन पद भूषवायचं नाही, अशी काटकसर करायची. ऐकलं? आता माझ्यासमोरचे काही मोठे प्रश्न आहेत. आता असे प्रश्न आपल्याला पडतात आणि ते प्रश्न पडले की विचारावे लागतात. आदरणीय अजितदादांनी काटकसर करण्याविषयी शिकवलंय. त्याच्या आधी एक सांगतो. हा आता हा जलतरण तलाव आहे. अजितदादांचा आणि धरणाचा विषय सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजे धरणात पाणीच नाही तर काय तिथं मग, हां हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता हाही पाण्याचाच विषय आहे, जलतरण तलाव आहे. तरी बरं, त्यात पाणी फार लागत नाही धरणा इतकं, म्हणजे पूर्ण करायचं गरज नाही आहे, थोडक्यात काम भागतं. म्हणजे बिस्लरीच्या बाटल्याने सुद्धा जलतरण तलाव भरता येऊ शकतो अशी स्थिती आहे. एखादा जर फिल्टरेशनचा प्रोजेक्ट असेल तर त्या तलावाचं काम पूर्ण करू शकतो. अर्थात पाणी आणायचं कुठून तर पुन्हा आणायचं कोणी सांगतो राणी, जुळजुळवाणी खेळवा पाणी येणं आहेच आहे. पुन्हा ते धरण उजनी धरणातूनच ते पाणी बारामतीला मिळणार आहे. त्यावरही बरेच वाद चालू आहेत, बारामतीला किती पाणी द्यायचं ते. मग या पाण्याविषयी दादा बोलतायत की हा आम्ही काटकसरीनं केलेला प्रोजेक्ट आहे. दादा, पाणी साठवायच्या सगळ्याच गोष्टी काटकसरीनं करायच्या असतात, यावर काटकसरीवर भाषण कोण देत आहे? सनी लिओनी ब्रह्मचर्यावर व्याख्यान देताना कशी वाटेल? एखादा बडबड्या माणूस मौनावरची भाषांतर करताना कसा वाटेल? एखाद्या मुख्या माणसानं भाषण दिलं तर शक्य आहे का ते? म्हणजे पंगू लंघयते गिरीम असं शक्य आहे का ते? तसं दादा काटकसरीविषयी बोलतायत. दादा, तो सिंचनाच्या प्रकल्पाचा एक मोठा घोटाळा मध्ये चर्चेत होता, नाशिकच्या एका अभियंत्याने उघड केलेला. त्यात असं म्हणतात बुवा की 1000 कोटी रुपयांचं प्राईस एक्सलेशन झालेलं होतं. म्हणजे कोकणातले प्रकल्प, गोसीखुर्द प्रकल्प, विदर्भातले प्रकल्प, मराठवाड्यातले प्रकल्प, या प्रकल्पाची एकूण किंमत आणि त्यात झालेली वाढ, जे प्राईज एक्सलेशन जे कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं असतं ते 1000 कोटींच्या मध्ये होतं असं लोक बोलतात. मला नाही माहित आपण कशाला आरोप करा. एका अभियंत्याने आरोप केला, त्याची चौकशी झाली, त्याला कालांतरानं क्लीन चिट दिली गेली परमवीर सिंग असताना. हा पुढे परमवीर सिंग आयुक्त बनले, पुढे त्याच परमवीर सिंगांनी त्या सरकारचीच, हां हे सगळं घडलंय. पण
त्याची चौकशी आता अजून सुरू झालेली आहे. त्याच्या मागे ईडी लागली आहे, त्याच्या मागे सीबीआय लागली आहे, सगळे लागले त्याच्या मागे. मला वाटतं हे कोणत्या काटकसरीतून घडलंय दादा? म्हणजे जर बारामतीतल्या जलतरण तलावाच्या 7 कोटीच्या कामात 2 कोटी रुपये तुम्ही वाचवू शकता, तर मग राज्यात झालेल्या 2000 कोटीच्या कामात किंवा 7000 कोटीच्या कामात 2000 कोटी तरी वाचवायला हरकत नव्हती. पण दादा तिथे कितीतरी 1000 कोटी रुपये वाढल्याचं कळत आहे. जेवढा सल्ला स्थानिक चेअरमनला अध्यक्षांना आपण देत आहे, तो सल्ला तुमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला असता, तो सल्ला जयंत पाटलांना दिला असता किंवा तटकरेंना दिला असता, मधल्या काळात पाटबंधारे मंत्री ते झाले म्हणून सांगतोय, तर हे प्राईज एक्सेलेशनची भानगड झाली नसती. अहो कोण काळजी घ्यायला पाहिजे, कुठल्या प्रकल्पाची काळजी घ्यायला पाहिजे? आमच्याकडे एक म्हण आहे आणि ती म्हण अशी आहे की दार ठेवलंय उघडं आणि मोरीला घालते बोळे. म्हणजे जे काही संकट येते दार आणि आत येतं, आणि मोरीची मात्र काळजी घ्यायची, साप यायला नको, विंचू यायला नको, मोरी बंद करून ठेवा. हे मोरीला बोळे घालून दादा लिकेज थांबत नसतं, दार उघडाय, आधी दार बंद करायचं आणि मग मोरीला बोळे घालायचे असतात. दादानी महाद्वार ठेवलंय उघडं, तिथून बरेच पैसे निघून गेल्याचं कळतंय आम्हाला, आणि आता छोट्या छोट्या संस्थांना सांगतायत की आपल्याला यात काटकसर केली पाहिजे, उपदेश देत आहेत की यात काटकसर झाली पाहिजे. वा दादा वा, बेस्ट आहे हे सगळं, फार छान, उत्तम. मी तर टाळ्या वाजवल्या दादांच्या या काटकसरीवरती. दादा इतकं काटकसरी जगात कोणीच नाही असं म्हणावं लागेल, अर्थात पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा उल्लेख सोडून. बर दादा जितके काटकसरी आहेत ना तितकेच काट सह करणारे सुद्धा आहेत. म्हणजे दादांचा बारामतीतला प्रकल्प यशस्वी झाला आणि सुप्रियाताई खासदार म्हणून इंदापुरात प्रकल्प करायला निघाल्या, पण ते दुसऱ्याच्या भरोशावर. दादांनी ही संधी सोडली नाही. सुप्रिया सुळेंना अशा काही शेलक्या शब्दात आहेर केलाय, तो देखील तुम्ही ऐका. का दत्ता मामा आणि ते तिकडं इंदापूरला करणार आहे, आता तिथं काटकसर कोण करणार, कोण तिथं बघणार? इथं राजूदादा आणि हे बाकीचे बघतात, तिथं बघणार कोण? नाही, मार्गदर्शन इथनं करेल, तो काय रोज तिथं येणार नाही. उंटावरून शेळ्या राखून चालणार नाही, उंटावरून शेळ्या राखून चालणार नाही. त्याच्याकरता इथं जशी टीम आहे तशी टीम इंदापूरमध्ये देखील करावी लागेल, आपण करू. ऐकलं, चक्क उंटावरून शेळ्या हाकायचं नसतात असं दादा म्हणालेत. म्हणजे ताई बारामतीत आणि प्रकल्प इंदापूरला प्रत्यक्ष जाऊन करावं लागेल, टीम उभी करावी लागेल, असाही सल्ला दादा देतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत आम्ही केलं म्हणून तुम्ही करायचं असं नसतं. यालाही आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे, मोर नाचला म्हणून लांडोरांनी नाचायला जायचं नसतं. दादांना कदाचित हेच सांगायचं असावं, कारण मोराचं नाचणं हे मनमोहक असतं, त्याचा पिसारा फुलतो, पण लांडोर नाचायला गेलं तर ते मनमोहक वाटत नाही. म्हणून मोरांचा नाचणं आणि लांडोराच्या नाचण्यामध्ये खूप फरक आहे. दादांचा प्रकल्प चालतोय म्हणून इंदापुरात सुप्रिया सुळे प्रकल्प करायला गेल्या तर त्यात गडबड होऊ शकते, कदाचित हेच दादांना तिथे सूचित करायचं असावं. दादांच्या दोन्ही गोष्टी मला खरोखर भावल्या, काटकसरीचा मंत्रही भावला आणि सुप्रियाताईंना दिलेला सल्लाही भावला, म्हणून दोन्ही गोष्टी आपल्यासमोर मांडाव्या वाटल्या. दिवाळीच्या फराळात हे खमंग वाटलं का ते नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.